नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. कमीत कमी ताईचे व्हिडिओ बघताना तरी सगळेजण हसत असाल अशीच मी अपेक्षा करते. खूप खूप धन्यवाद माझ्या फॅमिलीमध्ये जे नवीन आले आहेत त्यांच्यासाठी, म्हणजेच ज्यांनी मला नवीन सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी. जुनी माझी फॅमिली आहे त्यांच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. ज्या मला छान छान कमेंट करतायत, माझा उत्साह वाढवतायत, त्यांच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला माझे विषय आवडतायत, तुम्ही त्याच्यावर आणखीन मला सांगताय की ताई अजून बोला, अजून हे करा, त्याच्यासाठी धन्यवाद. तुम्हाला माझ्या बडबडीचा त्रास होत नाही आहे त्याच्यासाठी धन्यवाद. परत जेवढे धन्यवाद म्हणिलं मी तेवढं कमीच आहे. पण एक आजचा व्हिडिओ, आता तुम्ही म्हणायला लागली ही बडबडायला, पण आजचा व्हिडिओ गप्पांचा आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात काही बडबडू शकते. 20 मिनिटाचा व्हिडिओ मी आज करीन की त्या 20 मिनिटातच माझ्या गप्पा पूर्ण होतील ह्याची मी अगदी हे करीन, काय म्हणतात, प्रयत्न करीन की माझ्या गप्पा 20 मिनटात संपतील म्हणून. पण तरीसुद्धा बऱ्याच लोकांना माझ्या गप्पा मारणं, माझं बडबडणंसुद्धा आवडतं आहे हे ऐकूनही मला खूप आनंद होतो. पण काही लोकांना या गोष्टीचा त्रास होतो, ते म्हणतात मुद्द्यावर या, मुद्द्यावर या, असं होतं. तर त्या लोकांनी स्किप करत जा. जर माझ्या 50 ते 60% लोकांना माझी बडबड हवी असेल ना, आवडत असेल त्यांना माझ्याशी बोलायला, तर मी तसं नाही करू शकत ना की तुम्हाला मुद्द्याचं नाही बोलू शकत मी. त्यामुळं माझं स्किप करत जा. आणि जिथं माझा मुद्दा, माझे पहिल्यांदा 3-4 मिनटं बडबडण्यात जातात, त्यामुळं तुम्ही त्याच्या पुढचा भाग बघत जा. पण बघत जा म्हणजे सगळ्यांनी बघत जा. ज्यांना नाही बडबड आवडत आहे त्यांनी स्किप करून बघत जा, ज्यांना आवडते ते माझ्याशी गप्पा मारत जा. सगळं विषय आहे. आणि आजच्या गप्पात म्हणजे तुम्ही कोणी मला धन्यवाद म्हणू नका, की मी तुम्हाला धन्यवाद म्हटलं पाहिजे की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, मला तेवढं तुम्ही जागा देताय. आज फक्त 2 महिन्यात यूट्यूबवर तुम्ही माझ्याशी एवढ्या प्रेमानं वागताय, माझ्या गोष्टी तुम्हाला आवडतायत, ह्याच्यासाठी मी तुमचे जेवढे धन्यवाद मानलील ना तेवढे कमी आहेत. की तुम्ही माझं ऐकताय म्हणून मी करू शकते. जर तुम्ही ऐकलंच नसतं तर मी एवढे छान छान माझ्या डोक्यात अजून भरपूर विषय आहेत. पण मी तुम्ही नाही पाहिलं तर मी करू शकले असते का? मग तुम्ही पाहताय ना, आपली फॅमिली लहान आहे, ठीक आहे, पण तेवढ्यापर्यंत तरी माझ्या गोष्टी पटतायत ना तुम्हाला, त्यात मी खूप आनंदी आहे. आणि अजिबात मला कोणी धन्यवाद म्हणायचं नाही आहे. तुम्हाला काही बोलायचं आहे ना तर तुम्ही दुसरं कुठला पण आशीर्वाद मला द्या, किंवा छान आहे, आवडलं आहे म्हणा, पण कुणीही तुम्ही मला धन्यवाद नाही म्हणायचं. धन्यवाद म्हणणं हे माझं काम आहे, कारण तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, ह्याच्यासाठी मीच तुमचे खूप खूप आभार मानायला पाहिजे. तुम्ही नाही कुणी आभार मानायचे माझे. आणि जे नात्यात जोडलं आहात ना आता, तर तुम्ही तो धन्यवाद हा शब्द, एकच सेकंद, सॉरी, तुम्ही हा धन्यवाद हा शब्द आता किती हलती आता लगेच कोणीतरी म्हणाल, धन्यवाद हा शब्द फक्त माझा आहे, तुमचा नाही. तर आजच्या गप्पांच्यामध्ये बाकी काय सांगण्यापेक्षा तुमच्या तुम्हाला मी सांगते की मी व्हॉट्सअपवर सध्या नाही आहे, ह्याचा सगळ्यांना खूप त्रास होतो आहे, पण प्लीज मला 2 दिवस वेळ द्या. का तर इथं नेटचा इतका प्रॉब्लेम आहे की मला व्हिडिओ घालण्यासाठी अक्षरशः तास तास बाहेर थांबावं लागतं आहे. त्यात मी तुम्हाला सांगितलं भांडीवाल्या मावशी नाही आहेत, त्यांची आई वारली आहे, त्यामुळं त्या आता 10-12 दिवस कामाला नाही आहेत. आणि दोघांनाही अनिकेतला आणि त्याच्या बाबांना पण खूप काम आहेत सध्या, त्याच्यामुळं घरातही कुणी नाही आहे माझ्यासोबत काम करायला. त्यामुळं गाईचं काम करणं, घरातलं काम करणं, बाहेरचं काम करणं, सगळ्या गोष्टी माझ्या एकटीवर पडलेल्या आहेत. त्यामुळं मला अजिबात वेळ नाही आहे सध्या व्हॉट्सअप बघायला. तर 1-2 ते 3 दिवस थांबा. आणि नेटचा प्रॉब्लेम पण खूप येतो की मी जर त्याला नेट वापरलं व्हॉट्सअपला तर मग मला ह्याला नेट शिल्लक राहत नाही. मस्त 4-4 फोनला मी बॅलन्स घालून ठेवलेले आहेत, पण त्या व्हिडिओ जाण्यासाठी माझे व्हिडिओ एकतर मोठे असतात, त्याच्यामुळं त्याला ते 1-1.5 GB पूर्ण संपून जातं. आणि व्हॉट्सअप उघडून दुपारच्या वेळी मेसेज करावेत असं म्हटलं तर तुम्ही लगेच फोन करायला लागता, त्याच्यामुळे ना मला त्याला पण उत्तरं देता येत ना काही. अजून आपली फोनची वेळ नीट ठरली नाही की कुठल्या लेडीजला किती वाजता माझ्याशी बोलायला वेळ असतो, काय असतो, हे एक आपल्याला आधी ठरवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा की आम्हाला हा वेळ रिकामा असतो. मग त्यातला जो 50% वेळ व्यवस्थित असेल, किंवा 50% लोकांना, ज्या आपली छोटी फॅमिलीतल्या सुद्धा 50% लोकांना जो वेळ योग्य वाटेल ना, त्यावेळी मी तुमच्यासाठी वेळ काढून, हा वेळ मी 10 ते 11 का काढला होता, माझ्या खरंच लक्षात आलं नाही की लेडीजला 10 ते 11 सगळ्यांना नाही जमू शकत म्हणून, पण माझ्या आयुष्यातला तो वेळ रिकामा होता म्हणून मी तो वेळ तुम्हाला दिला होता. पण आपण वेळ बदलूया,
नक्कीच मी व्हॉट्सअपवर सुद्धा सगळ्यांशी बोलणार आहे, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. पण थोडे दिवस थांबा, आता वाजलेत 3:30. आज आमच्यात महाळ होता, सगळं झालं, आमच्या इथले सगळे लोक जेवले, गुरुजी घरी गेले. आता हे सगळं करून, सगळं आवरून, भांडी बिंडी घासून मी आत्ता इथं बसले, कारण ह्याच्यानंतर आपल्याला जो बजेटचा विषय बोलायचा होता तो बोलण्या इतकी आज माझ्या ह्याच्यात तुमच्या मनापर्यंत तो पोहोचेल एवढी माझ्यात आज एनर्जी राहिलेली नाही आहे कामानं. म्हणून म्हटलं चला आज गप्पांचा विषय घेऊया. तर गप्पांच्या विषयामध्ये मी माझी माहिती सांगण्यापेक्षा तुमचे प्रश्न सोडवणं जास्त मला आता आनंद वाटेल त्या गोष्टीत. कारण काय माझं काय आयुष्य होऊन जाऊन गेलं त्याचा काय विषय परत परत नाही का बडबडत बसायचा आहे. कधी विषयच नसेल ना त्या दिवशी मी सांगेल, किंवा मी ज्यांच्याशी फोनवर बोलते, मी दोन जणींना तर रोज अजून फोन करतेच आहे, ज्यांच्याशी मी फोनवर बोलते आणि त्यांना जे ऐकायचं असेल ते मी त्यांना सांगेन. पण म्हणजे बरीच लोक मला ओरडतात की या यूट्यूबवर तुझं सांगत बसू नकोस, तुझं आयुष्य ऐकायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे, किंवा काही माझ्या घरातनं पाहुण्यातनं पण मला थोडंसं हे झालं की ते तू सांगायचं नाहीस वगैरे असं तसं. त्याच्यामुळे मी तो विषय सोडून दिला आहे की माझ्या आयुष्यातले चांगले आणि वाईट क्षण मी माझे वैयक्तिक आहेत की त्याला कुणाशी, कारण काय झालं आहे ह्याच्या पुढचं आयुष्य आणि किच्या जन्माच्या नंतरचं आयुष्य असं आहे की आम्ही अगदी खूप म्हणजे असं आता म्हणायचं नाही आहे, असं आजची रीत अशी निघाली आहे की तुम्ही जर कोणासाठी काही केलं तर ते काढा म्हणायचं नाही, त्याला काढणं म्हणतात. म्हणजे मी जर तुम्हाला सांगते मी माझ्या आयुष्यात हे केलं तर ते काढणं होतं, की मी या व्यक्तीसाठी हे केलं हे मी काढून दाखवते असा अर्थ होतो त्याचा. त्याच्यामुळे माझे मिस्टर म्हटले की तू त्या विषयावर बोलूच नको, तुझी जी कुणी फोनवर एक नंबर मैत्रिणी होईल ना चांगली, अजून माझी कुणीही फोनवर जीवस्त कंठस्थ मैत्रीण झाली नाही आहे की मी तिच्यासाठी माझं मन तिच्यापाशी मोकळं करू शकेल अशी माझी कुणीच मैत्रीण अजून झाली नाही आहे. पण ज्या दिवशी होईल ना, ज्या दिवशी माझ्या हृदयाच्या तारा त्या बाईशी त्या मुलीशी जुळतील ना, की त्या दिवशी मी अगदी नक्की सगळ्यांना सांगेन की आज मला खूप छान मैत्रीण मिळाली म्हणून. तर या सगळ्या प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला माझी स्टोरी सांगू शकत नाही, तरीसुद्धा मी माझ्या जीवनातले आनंदाचे आणि दुःखाचे प्रसंग तुम्हाला नक्की सांगेन. परत अजून काय बरं तुम्हाला सांगायचं होतं, बरं जाऊ दे मला काय सांगायचं होतं आठवलं तर सांगते. सगळ्यात मस्तपैकी गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना झुणका भाकरीचा व्हिडिओ खूप आवडला, खूप म्हणजे खूप आवडला, 30-35 हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितला. की अजिबात काही नव्हतं, हे रानातनं आले होते, औषध ऊसाला औषध म्हणजे खत द्यायचं चाललं होतं आणि त्यांना खूप भूक लागलेली, त्यांना डायबिटीस आहे त्यामुळे त्यांना कधी पण भूक लागते. मग म्हटलं काय करू तुम्हाला, तर मॅगी वगैरे खातात ते, तर म्हणे नको झुणकान भाकरी कर. बरं म्हटलं मी तेव्हा आपलं चुलीवरचं पातेल घासत होते, पाणी आपण तापवत होते, तर म्हटलं चुलीवर भाकरी एक करून दे मला आणि झुणका करून दे. म्हटलं ठीक आहे, म्हणून मी करायला लागले. तर आणि घेत लगेच म्हटलं मग मी व्हिडिओ कर, मग व्हिडिओ कर म्हटला म्हणून तो व्हिडिओ झाला. मग आता तो व्हिडिओ करताना मला त्याचा सगळा आवाज घालवीन आणि करीन असं मला वाटलं होतं, पण माझ्याकडनं मला ते काही आवाज घालवायचं जमलं नाही. मला तुम्हाला जे सत्य आहे ते सांगायला काही हरकत नाही आहे की मला नाही जमलं त्या दिवशी त्याचा आवाज कसा करावा, फोनमध्ये त्याचा आवाज घालवावा हे काही मला कळलं नाही. त्यामुळे मी होता तसा व्हिडिओ टाकला. एक मैत्रीण माझ्या शेजारी बसली होती, आमचं हसणं खेळणं बोलणं चाललं होतं, गोठ्यामध्ये माणसं ती कुट्टीची मशीन आम्ही एक विकली ती न्यायला आली होती, त्याचा कालवा चालू होता. त्या परिस्थितीत सुद्धा तुमच्या सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याच्यात बऱ्याच कमेंट्स मला या होत्या की ताई भाकरी खूप मोठी केलीस तू, तर अरे तुमचे दाजी केवढेत बघा ना, मग छोट्याशा भाकरीमध्ये त्यांचं पोट भरेल का, बडूत बी मोठी भाकरी करते, बाकी त्याच्या मागं काही हे नाही आहे. खूप जणींना वाईट वाटलं की माझ्या डोळ्यातनं धूर आहे, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं, धूर येत होता. तर तुम्हाला सांगायचं तर मला सवय आहे, कारण बऱ्याच वेळा, कारण ह्यांना खूप आवडतं चुलीवरचं जेवण, त्यामुळं बऱ्याच वेळा मी चुलीवर जेवण बनवत असते, त्यामुळे मला त्याचं काही वाटलं नाही. पण तुम्ही माझी काळजी केली त्याबद्दल खूप धन्यवाद. बरं मी आजारी असताना तुम्ही माझी काळजी केली, तर मी तुम्हाला मागेही सांगितलं की जवळातल्या जवळ लोकांनी सुद्धा माझी काळजी केली नाही, एवढी माझी तुम्ही काळजी केली, त्याने तुमच्या काळजीमुळेच मी बरी झाले. आणि काय तर मला म्हणायचा, मी मला रडायला त्यावेळी यायचं ना असं, म्हणजे धडधडत होतं त्यामुळं खरं मला रडायला येत होतं. मी काय रडकी बिडकी नाही आहे, मी चांगली झाशीचीच राणी आहे. माझा नवरा पण मला लक्ष्मीबाईच म्हणतो की मी जर चिडले तर म्हणते ए लक्ष्मीबाई शांत हो शांत हो असेच म्हणतात. तर मी रडकी पिडकी नाही आहे, मी एकेकाची जिरवण्याजोगी बाई आहे, एवढं लक्षात घ्या. की
तर अनिकेत मला म्हणायचा, ए छोटीशी आशा उठ ना, तुझ्या आशा पूर्ण झाल्यात का, तुझे सगळे माणसं श्रीमंत झालेत का, तुझे सगळे माणसं बरी झालेत का, उठ 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 असा करायचा, सारखा मला चॅनलची आठवण करून द्यायचा. म्हणून मी त्या 2-3 दिवसात माझं जवळजवळ ठोके 160-170 पर्यंत गेले होते. माझं अंग खूप कापत होतं की आता शेवट डॉक्टर म्हटले होते की नाही का बघून घेऊया आपण आतमध्ये काही वाटतंय का तुला ते इथपर्यंत. पण मुलगा मला सारखा छोटीशा अशा हे मला ये जशी चिराणी करून चिडवून चिडवून हसवून मला त्यांनी ते आणि तुम्ही सगळे हे माझ्यापाशी फोन घेऊन यायचे, अगं बघ कमेंट काय आल्यात, बघ कमेंट काय आल्यात. आणि काय तसाच म्हणायचा, बघ कमेंट काय आल्यात, अगं तुझी किती काळजी करणारे लोक आहेत, मग तुला लवकर बरं झालं पाहिजे असं म्हणून म्हणून मी खूप लवकर बरी झाले. 10 मिनिटाचा व्हिडिओ झाला, काय करू तुम्ही सांगावे आता. बरं मी आता फक्त तुमचे प्रश्न जेवढे आहेत ना त्याला पटपट उत्तर देते. मग ज्यांना असं ज्यांचं असं म्हणणं आहे की दरवर्षी आम्ही एकत्र श्राद्ध करतो, तर मग आमच्या सासूबाई म्हणतात किंवा कोणी म्हणतं घरातलं की असंच करायचं, तर ठीक आहे तुम्ही तसंच करा, जोवर तुम्हाला एकत्र होत आहे तोवर करा. पण तुम्ही तुमच्या वाटणीचा वेगळा दानधर्म काही ना काही करा, मग कुठल्याही रूपानं करा पण करा, म्हणजे तुमच्यावरही त्यांची व्यवस्थित राहील. आत्ता बसता बसता मी एक बघितलं की त्यांची तुळस सुकली आणि त्यांना खूप टेन्शन आलं आहे, तर ताई काही टेन्शन घेऊ नका, तुळस सुकली आहे तर काढून टाका, ती पाण्यात सोडून द्या आणि माती बदला तुळशीची आणि नवीन रोप तुम्ही लावून टाका. शनिवार सोडून तुम्ही कधीही नवीन रोप तुळशीचं लावून टाका, काही काळजी करू नका त्याच्यात. आणि खूप जण मला आशीर्वाद देत आहेत की ताई तुमचं चॅनल खूप खूप पुढं जाऊ दे, कारण तुमच्यामुळं तरुण पिढी सुधारेल, त्याचे तुमचे विचार आम्हाला खूप आवडतात. तर ह्या खूप कमेंट आहेत, या म्हणजे कोणाचं नाव घेण्यात अर्थ नाही आहे, पण तर खूप धन्यवाद की तुम्हाला माझं चॅनल आवडतं ह्याच्यासाठी. आणि माझी खरंच तळमळ आहे की तरुण पिढी आता चुकू नाही, कारण ही तरुण पिढी ना खूप चुका करते, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या चुका भोगाव्या लागत आहेत. किंवा कर्ज हा प्रकार तर त्यांनी इतका केला आहे नाही EMI मुळे की मला भयंकर वाईट वाटतं की खरंच मुलगी पण म्हणजे बाय कुणी कुणी असं सांगतंय मला आत्ता की ताई बायकोमुळं मला हे करावं लागलं, बायकोमुळं ते करावं लागलं, असं पण होतंय. मग मुलींनी पण सुधारा, प्रत्येक गोष्ट आपल्या घरात पाहिजे बाळांनो असं नाही आहे, घ्या तुम्ही सगळं घ्या, आयुष्यातल्या प्रत्येक सुखाचा आनंद घ्या, पण कर्ज करून घेऊ नका, कारण त्यातनं फेडणाऱ्या माणसाला टेन्शन राहतं. आणि आज आपण बघतोय समाजात काय चाललंय, कर्जापाई माणसं काय काय करून घेत आहेत. म्हणून कंट्रोल करा, स्वतःच्या इच्छांवर कंट्रोल करा, सगळं करा फक्त हळूहळू करा. आणि काय आहेत कमेंट तुमच्या, हां खूप समजावून सांगता त्यामुळं आम्हाला एकदम कळतं की कसं जगावं काय करावं, म्हणजे माझं समजावून डबल डबल सांगणंसुद्धा खूप जणांना आवडतं. तर खूप जणांना या गोष्टीचा त्रास होतो, ते म्हणतात मुद्द्याचं सांगत जा, एकदाच सांगत जा, बडबड करत जाऊ नको आणि पुढं जात जा असंही म्हणतात. पण जास्त जण तर मला अशीच म्हणतात की तू समजावून सांगतीस ते आम्हाला आवडतं म्हणून. आता काही जण म्हणतात ताई तू इतके दिवस कुठं होती, आमचं परवा टोळ होत आलं तेव्हा तू आलीस आत्ता चॅनलवर आणि आज आता आम्हाला एवढे छान छान बजेटचे हे देतेस, हे जर आधी दिलं असतंस तर आम्ही नसतो का सुधारलो, आमचं पण आयुष्य सुखकर झालं असतं. तर बाळांनो हे सगळं देवाच्या हातात असतं की मी कधी चॅनलवर यायचं काय, हे सगळं आधी आपल्या नशिबात लिहिलेलं असतं तेव्हाच येतो. पण तरी पण तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत की तुम्ही लवकरात लवकर कर्जातनं मुक्त व्हा आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊ दे, तुमचं घर सुखासमाधानानं भरून राहू दे. तर आता प्रयत्न करा, अजूनही हे होईल. दुसरं कालचे उपाय मी सगळे सांगितलेले पतीच्या वरचे की ते न मातीत तुम्ही हात धुवा, तर तुम्ही घरातल्या कुंडीत हात धुतला तरी चालेल, त्याला काय अगदी आपल्याला अपार्टमेंटमध्ये वगैरे खाली येऊन हात धुवायची काही गरज नाही आहे, फक्त माती ही त्याला महत्त्वाची आहे, मातीत जावं. आणि ज्यांना अगदी नाही आहे काही झाडं असं नसणारच आहे, तुळशीतसुद्धा तुम्ही ते सोडलं तरी चालेल, किंवा आपले उपाय चालू आहेत तोवर एवढी माती आणून ठेवा आणि त्यात रोज हात धुत जा, तेही चालेल. आता आज तंबाखू सोडायला उपाय सांगा सांगितलंय, तर कोण असाल ना दादा मामा किंवा माझ्या मैत्रिणी जरी असाल, हे कोण होतं मी नाव नाही लक्षात ठेवलेलं, तर तुमचे दाजीसुद्धा दिवसाला 4 पुड्या खातात. मी कंटाळले तंबाखू तंबाखू करून, तंबाखू ही तुमच्या मनावर अवलंबून आहे आणि तरीसुद्धा त्याच्यात एक एंजल नंबर आहे माझ्याकडं की व्यसनं जर तुम्हाला कमी करायचे असतील, बायकांनासुद्धा मिश्रीचं व्यसन कमी करायचं असेल तर एक एंजल नंबर आहे, मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल की तो एंजल नंबर तुम्ही जप पण करायचा आणि हातावर पण लिहायचा. त्यानं पण तुम्ही जरी अगदी दिवसातनं 3 वेळा मिश्री घासत असाल तर 2 वेळावर याल, 4 वेळा तंबाखू खात असाल तर 2 वेळावर याल, याचा मी नक्की प्रयत्न करेल, तो एंजल नंबर मी लवकरात लवकर तुम्हाला देईन. दुसरी गोष्ट आहे की तांदळाचा उपाय,
आता त्या तो व्हिडिओ मी डबल केला तेवढ्यासाठी की तुम्हाला कळला नव्हता म्हणून. तर तांदळाच्या उपायाला कुठलाही पिरेड, आंघोळ काहीही अडवं येत नाही. तो उपाय उठल्या उठल्या बिना आंघोळीचाच करायचा, झोपता झोपता तसाच करायचा, तुम्ही पिरियडमध्ये असला तरी करायचा. तो उपायला जेवढे माझे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ आहेत त्याला कशालाही आंघोळ आणि पिरेड ह्याचं बंधन नाही आहे. फक्त आणि सुतक सोयरचं सुद्धा त्याला बंधन नाही आहे. पण आपण आपल्यात सुतक असेल तर आपण दुःखी असतो, मग त्यावेळी आपण त्याच्यात तेवढे भाव घालू शकणार नाही. म्हणून सुतकाच्या वेळी ते करू नका. पण बाकी तुम्ही कधीही करू शकता, त्याच्या रेमेडी तुम्ही कधीही चालू करू शकता. आणि जास्तीत जास्त लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सगळ्या रेमेडी तुम्ही जर पौर्णिमे दिवशी चालू केल्यात ना, तर त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे तुम्ही कधीही चालू शकता, स्त्री पुरुष दोघंही या रेमेडी करू शकतात. प्रत्येक लक्ष्मीप्राप्तीचे उपाय, माझे प्रत्येक उपाय पुरुष पण करू शकतात. कारण याही बऱ्याच कमेंट आहेत की आम्ही पुरुष आहोत मग ताई आम्ही करू का, तर तुम्ही आनंदाने करू शकता, प्रत्येक गोष्ट करू शकता. बऱ्याच जणींनी लिहिलंय तरुण पिढीला सुधारण्याचा प्रयत्न करताय, तळमळ करताय, त्यासाठी खूप धन्यवाद. तर हो, माझी ही आशा आहे की तरुण पिढीनं व्यवस्थित वागावं, जुने दिवस परत यावेत. आजकालच्या मुलांना पैशाची किंमत राहिलेली नाही आहे की त्यांना ना नुसती छान छान कपडे, छान छान हॉटेल, छान छान फोन ह्याच्यात त्यांचं हे झालेलं आहे. आणि पुढं जाऊन ही मुलं जेव्हा 35-40 वर्षाची होतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर डोंगरा एवढं कर्ज असतं आणि नंतर काही वेळा ती मुलं अक्षरशः फास लावून घेणे वगैरे हे प्रकार करतात. तर ह्याचं मला दुःख आहे. म्हणून मी हा प्रयत्न करत आहे की तुम्हा लोकांना माझ्याकडनं काही समजावून सांगता येईल ह्याचा. तर जे मला धन्यवाद देत आहेत त्यांचेच मी खूप ऋणी आहे की तुम्ही माझा व्हिडिओ ऐकलात म्हणून. काही जण म्हणतात की तुमचे उपाय तय भिनकरचे असतात. आणि एक तर आहेत कुडी, ते रोज म्हणतात तय तुमचा आज नुसता मी उपाय ऐकला तरी मला पैसा मिळाला, तरी माझं नाही का माझा अडकलेला पैसा मिळाला. एक व्यक्ती आहेत अशी की त्यांचं नेहमी हे असतं, तई उपाय ऐकला तरी केल्यासारखं झालं आणि माझं लगेच आज ह्याची प्राप्ती झाली किंवा मला आज लगेच हे मिळालं. तर तुम्ही माझ्या हृदयाशी एवढे जुळलेले आहात ह्याचा अर्थ, जे हे कमेंट करताना मुलगा मुलगी कुणी असेल, तर तुम्ही माझ्या हृदयाशी एवढे जुळलेले आहात की तुमच्या अवचेतन मनापर्यंत माझा आवाज जातो. एवढे तुम्ही चांगली व्यक्ती आहात की जर तुमच्या अवचेतन मनापाशी कुठली गोष्ट गेली तर त्याला पूर्ण ती झालीच म्हणून समजायचं. तर ते तुमच्या बाबतीत घडतं आहे. त्यामुळे माझे आभार मानू नका की तुम्ही स्वतःहून युनिव्हर्सच्या माध्यमातून माझ्याशी जुळला आहात म्हणून तुमचे ऐकून सुद्धा तुमचे प्रश्न सुटतात. अजून काय, हा लकी नंबर. तर राशी भविष्याचा तुम्ही खूप जण म्हणतायत करा, पण त्याला व्ह्यू फार कमी येतात आणि मला त्याला फार कष्ट पडतात. म्हणून माझी अपेक्षा आहे की 10,000 लोकांनी तरी ते कमीत कमी रोज पाहिलं पाहिजे. आपले वरचे 6-7,000 लोक आपण सोडून देऊया, पण 10,000 लोकांनी ते पाहावं. मी करणार आहे, मी चालू ठेवणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी चालू ठेवणार आहे. जोवर त्याला 1,000 वगैरे जर व्ह्यू चालू झाले तर मी बंद करणार आहे. पण जोवर अजून 4-5,000 व्ह्यू आहे तोवर मी हा कार्यक्रम चालू ठेवणार आहे, कुणी काळजी करू नका. आणि लकी नंबर हा ह्याच्यासाठी आहे की ज्या दिवशीचे तुमचे ग्रह जे वाईट असतात त्याचा तुम्हाला कमी त्रास व्हावा म्हणून लकी नंबर मी देत असते. तो लकी नंबर तुम्ही डाव्या हातावर इथं असा कुठंही लिहिचा. आणि किंवा ज्यांना हातावर लिहायला वगैरे आवडत नसेल त्यांनी छोटीशी पांढरी चिट करत जा, त्याच्यावर लिहित जा, जवळ ठेवत जा. तो नंबर दुसऱ्या दिवशी नवीन असतो. म्हणजे प्रत्येकाला हा प्रश्न पडलाय की लकी नंबर दुसऱ्या दिवशी काय, तर दुसऱ्या दिवशी नवीन असतो म्हणून हातावर लिहायचा. आंघोळीच्या वेळी तो जातो आणि दुसरा नंबर आंघोळ झाल्या झाल्या आपण लिहायचा. हे लकी नंबरचं असतं. अजून एक गोष्ट म्हणजे स्त्रियांनी घरात कसं वागावं, हा व्हिडिओ खूप खूप जण 5-6 लाख त्याचे होत आलेत, इतक्या जणांना तो व्हिडिओ आवडला. तर जेवढ्यांनी हा व्हिडिओ बघितला आहे ना त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण त्याच्या खाली बऱ्याच कमेंट्स अशा पण आहेत की तुम्ही पुरुषांनी कसं वागवल्या. तर पुरुषांनी कसं वागावं हा माझा व्हिडिओ आहे. तुम्ही थोडं पुढं पुढं येऊन माझे जुने व्हिडिओ बघत वर या, म्हणजे पुरुषांनी कसं वागावं हाही व्हिडिओ तुम्हाला नक्की सापडेल. आता काल पती पत्नीचे जे उपाय दिले त्यांनी कुठं पहिल्या ह्याच्यात आपली इच्छा बोलायची का दुसऱ्या ह्याच्यात आपली इच्छा असलेली आहे, तर ते जेवढे मी उपाय दिले त्या प्रत्येक ह्याला पतीचं नाव घेऊन मनापासून आनंदी मनानं जणू पती आपला परत झाला आहे या मनानं सगळ्या वेळी बोलायचं आहे. सगळ्या वेळी मनात इच्छा बोलायच्या आहेत त्या सगळ्या उपायात. आणि मी म्हणजे माझ्या मते तरी मी इतका
लक्षपूर्वक व्हिडिओ करत असते, डबल डबल समजावून सांगत असते, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐकत जा, म्हणजे तुम्हाला लक्षात येत जाईल की मी काय काय सांगितलेलं आहे ते. शक्यतो असं काही ठेवत नाही मी की तुम्हाला विचारावं लागेल असं. तर काही जणांचं म्हणणं आहे की ताई तुमचा व्हिडिओ पाहिला की आम्ही पॉझिटिव्ह होतो, आम्ही आमच्या आयुष्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीनं बघायला सुरुवात करतो, आम्हाला खूप आनंद वाटतो. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद की मी एवढं तरी काम करू शकले आयुष्यात येऊन की तुम्ही माझ्याकडे बघून पॉझिटिव्ह होऊ शकता. कुणी म्हणतात ताई ह्याच्यात काल रानात बसलीस, तू लक्ष्मीच आहेस, तू लक्ष्मीसारखीच दिसतीस. तर खूप धन्यवाद, पण मी लक्ष्मी नाही, तुम्ही माझ्या लक्ष्मी आहात की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात. याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला एवढं स्थान देताय किंवा म्हणताय बोलताय. यासाठी रोजच्याच कमेंट, ड्रेस छान दिसतो, साडी छान दिसती, कोण म्हणतं ड्रेसच घालत जा, कोण म्हणतं साडीच घालत जा, त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. माझ्या साड्यांचं कलेक्शन बऱ्याच जणांना आवडतंय की ताई तुमची साडी छान आहे, तुमच्या साड्या एकदा आम्हाला सगळ्या दाखवा. आणि तर मी बघीन, म्हणजे आता वेळेतनं मला कसं होईल ना, त्या दिवशी एक दिवस तुम्हाला मी सारी माझी कपाटं वगैरे दाखवीन, माझ्या साड्या प्रत्येक दाखवीन. बरं, कुणी म्हणत होतं बजेटच्या वेळी, मला कोण असाल ना ताई, मला खरोखर कळलं नाही की त्यांनी लिहिलं होतं की साड्या किती घ्याव्यात, भांडी किती घ्यावीत, कप किती घ्यावेत, किंवा वाटे भांडं किती घ्यावं हे पण सांगा. पण त्याच्यातलं ना, खरं सांगते तुम्हाला, त्या वाईट कमेंट ऐकून ऐकून ना मला असं होतं की ह्यांनी मला चांगलं बोलले का वाईट बोलले हेही कधी कधी काही कळत नाही. तर काहीतरी दोन शब्द त्याच्यात मी चांगले आहे ना सांगते ताई वगैरे असे काहीतरी लिहित जा, म्हणजे मला त्याच्यावर व्हिडिओ करता येईल. आणि त्यांनी मला परत उत्तर पण दिलं नाही आहे, तर ताई प्लीज मला उत्तर द्या की तुम्ही चांगल्या मनानं बोलला होता का वाईट मनानं, म्हणजे मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेईन. कारण प्रत्येकीला ही काळजी पडलेली आहे की ताई एवढ्या साड्या नेसती ना, आम्हाला सांगती बचत कर, तर मी माझ्या साड्यांचा किस्सा पण तुम्हाला सांगेन की माझ्याकडे एवढ्या साड्या का आहेत ते. भरपूर जणांचं म्हणणं आहे ताई छान समजावून सांगता, बडबडत जा, समजावून सांगत जा, आम्हाला त्याचा काही त्रास नाही आहे, तुमचा व्हिडिओ 20 मिनिटाचा होऊ दे, 25 मिनिटाचा होऊ दे, आम्हाला काही हरकत नाही आहे, फक्त तुम्ही आमच्याशी बोलत जा. त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. परत मेडिटेशन शिकवा म्हणून खूप जणी सांगतायत, तर अगदी नक्की मी मेडिटेशन, फक्त मेडिटेशन शिकवताना काय आहे की मला स्वतःला 5 वाजता उठलं पाहिजे, तेव्हा माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. मेडिटेशन शिकवताना मी तुमच्या समोर थांबणार नाही आहे, कारण तुम्ही माझ्याकडे बघत बसाल, त्यापेक्षा मला एक त्याला व्यवस्थित एक हे करायचं आहे की फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मी तुम्हाला ब्रीदिंग कसं करायचं, काय करायचं, हे फक्त तुम्हाला हेडफोन घालून तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ह्याचा मला प्रयत्न करायचा आहे. म्हणून मी तो व्हिडिओ करणार आहे, पण थोडासा वेळ लागेल, माझ्या आयडिया चालल्यात त्याच्यासाठी काय काय. तर मेडिटेशनचा व्हिडिओ मी अगदी नक्की करणार आहे, कारण तो गरजेचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भरपूर रेमेडी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, पण त्याच्यासाठी मेडिटेशनची खूप गरज आहे, म्हणून मी तुम्हाला नक्की मेडिटेशन शिकवीन. आणि भरपूर असतात की ताई वाटत नाही तुम्ही शेतात जाता म्हणून. अरे मी शेतकरी आहे, शेतकऱ्याची बायको आहे, शेती आहे, शेतात जाणारच ना मी, म्हणजे आणि मी स्वतः निसर्गप्रेमी आहे, मी स्वतः शेतकरी प्रेमी आहे, मी स्वतः प्राणीप्रेमी आहे, त्यामुळे मला शेतात जाणं, शेतातलं काम करणं खूप आवडतं. आणि तुम्हाला शेतकऱ्यांना तर सगळ्यांना किंवा कुणाला असं बाहेरच्या असाल, तुम्ही शेतकरी नसाल, नोकरदार असाल ना, तरी तुम्हाला सांगते की शेतात कामगार मिळणं हे फार कठीण गोष्ट झालेली आहे आता आमच्यासाठी, की प्रत्येक पैशाकडे बघणार आणि आपण पैसे देऊन सुद्धा ती वेळेला बरं कॅनलचं पाणी किती दिवस असतं, किती दिवस आपल्याला मिळू शकतं हे शेतकरी मित्र माझे समजू शकतात की कॅनलच्या पाण्यावर. मग जर आपल्याला त्यांच्याबरोबर जाऊन थोडंसं पाणी पाजावं लागलं, काय करावं लागलं, तर आपल्याला केलं पाहिजे. त्यामुळं मी पण रानात जाते, मी सोयाबीन काढते, मी रानात सगळ्यांच्या बरोबर भांगलते, मी मळायला थांबते, मी सगळी रानातली कामं करू शकते. भरपूर जण म्हणतात ताई तू सर्व गुण संपन्न आहेस, तर असेलही असं सत्य, कारण देवानं मला तेवढं दिलेलं आहे की मला जवळजवळ सगळ्या गोष्टी येतात. आणि म्हणजे सगळ्या नसतील येत असं काही, पण बऱ्याचशा गोष्टी मला आयुष्यात माझ्याजवळजवळ मला सगळं येतं, मी ते शिकते, जे येत नाही तेही शिकत असते. तर ज्यांना वाटत असेल मी राणाबद्दल, तर तुमचं हे झालं असेल आता पूर्ण. हां, एक म्हणजे आत्ता काल परवाच्या व्हिडिओवरनं बऱ्याच तरुण मुलांचे किंवा व्यक्ती असतील काय असतील वय मला माहीत नाही, पण त्यांच्या आल्यात की ताई इतके दिवस कुठं होता तुम्ही, थोडं जर लवकर आला असता तर आम्ही कर्जबाजारी झालो नसतो, आम्हाला हे समजावून सांगायला पण कुणी नव्हतं की EMI च्या नादी लागू नका म्हणून. आम्ही आता खूप EMI च्या नादी लागून बसलो आहे ना, आता ह्याच्यातनं मुक्त होणं आम्हाला फार कठीण झालं आहे. तर बाळांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, कुणीही असाल तर लवकर ह्याच्यातनं मुक्त व्हाल.
तुम्ही आता यापुढं जरा बचत करा, यापुढं ते कर्ज फिटोस्तर काही घेऊ नका, मनाच्या इच्छा दाबायला शिका. आपल्याला जगायचं आहे म्हटल्यावर थोड्याशा इच्छा दाबणं हे फार महत्त्वाचं आहे. कर्जापेक्षा इच्छा दाबणं हे फार सोपं आहे, म्हणून तुम्ही हे काम करा. कोणी कोणी म्हणतं, ताई व्हिडिओ पाहून टेन्शन जातं, तू काय बडबडत असतीस ना, हे पण आम्ही ऐकत नाही, पण तुला बघूनच आमच्यात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि आम्ही एकदम टेन्शन फ्री होतो तुझा व्हिडिओ बघितल्यावर. तर खूप धन्यवाद, मी तुमच्यासाठी तेवढं तरी करू शकले म्हणून. आता रत्नांच्या अंगठ्यांबद्दल पण बरेच जण आहेत, तर मी तो व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे. मंगळदोषासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे. कोणी कोणी म्हणतंय, आमचं मनच भरलं नाही आहे व्हिडिओ बघून तुमचे हे दोन्ही अजून करा, तर मी नक्की करील, पण आज आता तुमच्या महारामुळे नाही मला बोलता आलं एवढं. उद्या आपला व्हिडिओ परत तोच असेल, भाग तिसरा. उपाय सगळे पुरुष करू शकतात का? तर हो, सगळे पुरुष सगळे उपाय करू शकतात. काही याच्यात तुम्हाला पुरुष स्त्री असं हे नाही आहे, तुम्ही अगदी आनंदानं उपाय करू शकता. भरपूर ताई मला म्हणतायत की तुझ्या या सांगण्यामुळं अनेक कुटुंब बदलू शकतील. ताई आहेत, दादा आहेत, भरपूर लोक आहेत की म्हणतात तुझ्या या विचारांमुळं बरेच नवीन पिढी बदलेल, कुटुंब बदलतील, त्यांना जगण्याचा अर्थ कळेल. तर खूप छान विल असं झालं तर का? तर माझी हीच आशा आहे की सगळ्यांनी बदलावं, सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा मिळावा, माझा महाराष्ट्र ला गरीबातला गरीब माणूस खूप वर यावा, किंवा कमीत कमी त्यानं सुखासमाधानानं जगावं, त्याच्या डोक्यावर कर्ज नसावं, त्याच्या डोक्यावर छत असावं आणि त्यांची मुलं शिकावीत, एवढीच इच्छा आहे माझी. त्यामुळं मी हे काम करत आहे आणि तुम्ही सगळेजण मला त्याच्यासाठी साथ देत आहात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि झालेत आता भरपूर मिनटं, 25 मिनटं झालेले आहेत, तेवढ्या आता 25 मिनटं मी तुमचं डोकं दुखवायला तुमच्यासमोर बडबडले आहे. तरीसुद्धा मग कशी वाटला आजचा गप्पांचा व्हिडिओ? मी माझं काही सांगितलं नाही, पण हे प्रश्न महत्त्वाचे होते कारण मी व्हॉट्सअपवर नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं जास्त होईल. ज्या दिवशी माझ्या घरात नेट बसेल ना, त्या दिवशी मी व्हॉट्सअपवर तुमच्याशी सगळ्यांशी परत बोलायला तयार आहे, तुमचे रिप्लाय द्यायला तयार आहे. रागवू नका फक्त माझ्यावर की ताई व्हॉट्सअप उचलत नाही आहे म्हणून, कारण खूप खूप रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळं मला ते जेवढे GB आपल्याला आहेत ना, तेवढे व्हिडिओमध्ये जातात आणि ते वाया घालून चालत नाही आहे. आणि घरात पण आत्ता खूप जादाची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे नाही जमते. तर लवकरच 2 ते 3 दिवस मला वेळ द्या, मी व्हॉट्सअपवर परत येते आणि आपण पहिल्यासारख्या चर्चा करायला सुरुवात करूया. अजून तुम्हाला माझ्याकडनं काय ऐकायचं आहे, काय बघायचं आहे, हे तुम्ही मला विचारू शकता, सांगू शकता. मी त्या त्या गोष्टी तुम्हाला सांगू शकते आणि तुम्हाला त्याबद्दल माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला मी देऊ शकते. आणि अजून भरपूर माझ्या डोक्यात विषय आहेत, ते आपल्याला बोलायचे आहेत, तर मी लवकर लवकर वेगळे वेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्यापाशी घेऊन येते. तोवर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना आनंद खुशी मिळो. सगळ्यांनी पक्षाचे माझे हे करा, उपाय करा. मी तुम्हाला सांगितलं, माझे रात्री 11 वाजता भांडीबिंडी घरातलं सगळं झालं. बरं, एकाचं म्हणणं होतं की आम्ही रात्री कामं करतो दिवसभर, तर संध्याकाळची फरशी कपडे धुका, तर तुम्ही फक्त 7:30 ते 7:30 वेळ टाळत जा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कधी कुठली कामं धुणं भांडी राहिली असेल तरी तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही हे वाटणार नाही. हा प्रश्न तुम्ही मला विचारला त्याचा मला खूप आनंद वाटला. आणि काय तर पक्ष करा, काहीतरी दानधर्म करा, कारण मला खरंच रात्री 12 वाजता ना असं एकदम हे झालं की तू सांग ताई, असं काहीतरी मला युनिव्हर्सकडनं मेसेज मिळाला की तुझ्या जेवढे आहेत मेंबर त्यांना तरी तू जाग कर, आम्हाला मुक्ती मिळू दे, असं काहीतरी मला विचित्र घटना माझ्या बाबतीत घडली, म्हणून मी तो रात्रीच्या रात्री व्हिडिओ केला. आज तुम्ही कुठती पाहिलाय, काय पाहिलाय, हेही मला अजून बघायला वेळ झालेला नाही आहे, पण जरी पाहिला असेल तरी खूप खूप आभार. तर आजचा गप्पांचा व्हिडिओ इथंच बास करूया. उद्या आता भेटू राशी भविष्याबरोबर आणि उद्या सकाळी एका नवीन विषयाबरोबर, शनिवार आहे ना उद्या एका नवीन विषयाबरोबर परत भेटू. आणि जर तुम्हाला आत्ताचा हा व्हिडिओ बघून जरी वाटत असेल की तिसरा भाग मी घेऊन यावा, तरी आत्ता या व्हिडिओच्या खाली पण कमेंट करा, ताई गप्पा छान वाटल्या, ताई आमचं डोकं दुखलं तुमच्या गप्पांनी आणि तिसरा भाग परत घेऊन या, असं तुम्ही आनंदानं म्हणू शकता. ताईला राग बी काही येत नाही, येतो त्यांचा मी कसा घालवते ते पण तुम्ही पाहिलं असेल. तर आता कोणी नाही, आता कोणी डेअरिंगच करत नाही आहे की मला येऊन बोलायचं, ती व्यक्ती बरोबर घाबरलेली आहे. तर मला छान छान कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला बजेटचा तिसरा भाग बघायचा आहे का. बघायचा असेल तर मी अगदी खूप सुंदर एक भाग तुमच्यासाठी अजून घेऊन येईल की त्या भागात तो भाग आपल्याला एक मग बास होईल, आपलं मन भरेल, किंवा मग अजूनही एखादा घ्यावा लागेल, भलाही माहीत नाही आहे. तर टाटा बाय बाय, माझं काही तोंड थांबायचं नाही.